पारणसिंगा निवासी माता अनुसया इनके जीवन पर एक मराठी फिल्म तैयार हो रही है जिसकी शूटिंग शनिवार से विदर्भ के विविध जगहों पर होगी। मुंबई के फिल्म डायरेक्टर संजीव मोरे इस फिल्म के निर्माता है, साथ ही मां के भक्त अशोक भोड़े ये फिल्म के निर्माता है। इस फिल्म में विदर्भ के 150 कलाकार काम करेंगे। फिल्म की शूटिंग के लिए रामटेक में सेट तैयार किया गया है, वहां ही ज्यादातर शूटिंग पूर्ण की जाएगी। श्रद्धा का विषय है आणि आपलं आईचा प्रचार प्रसार झालाच पाहिजे, आमचं सुरूपासून हे होतं समजा इच्छा होती, महाराजांची झाली, हेमंत साहेबांची झाली, सगळ्यांची इच्छा होती की आईवर पिक्चर बनला पाहिजे आणि कम्प्लीट अख्ख्या महाराष्ट्राला माहीत झालं पाहिजे की आईची जी आहे पारशिंगाला निवासनी आहे आणि तिथे लोक आले पाहिजे दर्शनासाठी। हे वामनराव नावाचं एक पात्र मी या चित्रपटात करतो आहे, जे मातेचे पहिले भक्त होते, म्हणजे प्रथम दर्शनी त्यांच्यावर भक्ती जडली वामनरावांची आणि आजच्या युगामध्ये चमत्कार झाल्याशिवाय कोणीच नमस्कार करत नाही। मोठमोठ्या सुशिक्षित माणसांना देखील ऑफिसर लोकांना देखील स्वतःला प्रूव्ह करावं लागतं, आपल्याला एक्सपोज करावं लागतं, तेव्हा त्याचं महात्म्य मानलं जातं। तसंच संतांचं असतं की आणि संतांची महिमा अत्यंत वेगळी आहे असं म्हणून कोणी भक्त होत नाही आणि म्हणून मला त्यांना मानायचं आहे म्हणून कोणी झपाटलं जात नाही। तर ज्यावेळी त्या संतांची भक्ती मनात पोचते, हृदयात पोचते, त्यावेळी आपोआप तो भक्त संतांकडे वळतो। ती महिमा वामनरावांसोबत या चित्रपटात झालेली आहे। तो तिला मानत नसतो, तिला एक वेडीबाई समजत असतो आणि ती तिथे भजी मागायला येते आणि तो म्हणतो हा देतो जरा नंतर बस तू तिथे, तो म्हणतो कच्ची आहे, तर ती म्हणते भजी दे भजी दे भजी दे, तर तो चिडतो तिच्या चल तिकडे जाऊन बस नाही तर देणार नाही पागल कुठली। अशावेळी ती माता तळलेल्या कढईमध्ये तळलेल्या तेलामध्ये ती भजी टाकलेली असते, त्याच्यात हात टाकते आणि ती भजी उचलते आणि वामनरावांशिवाय बाकी 4-5 तिथले ग्राहक सगळे त्या गावचे पारट संघाचे सगळे बघत असतात। माता ती भजी उचलते आणि त्या एक कुत्र्याचं पिलू मेलेलं असतं, बेहोश असतं, म्हणजे मरणावस्थेत असतं, लोक त्याला मेलेलं समजतो, ही भजी त्याच्या अंगावर टाकते आणि ते कुत्र्याचं पिलू जिवंत होतं आणि त्या आईला खूप जवळ करायला लागतं। त्यावेळी वामनरावांना तिच्याबद्दलचं महात्म्य पटतं आणि त्याच्यानंतर तो क्षमा मागून तिच्या मागे लागतो आणि खऱ्या अर्थाने पारटसिंगामध्ये जे आईचं मंदिर बांधण्यात आलं त्याच्यात वामनरावाचाच पुढचा अधिकार होता। मग ते मंडळ त्यांनी स्थापित केलं पारटसिंगाच्या गावची, मग इथं महात्म्य झालं पाहिजे, आईची एका बसण्याची व्यवस्था झाली पाहिजे, कारण ती वेडी होती, ती कोणा एका घरात राहत नव्हती, कुठून आली कोणाला माहिती नव्हती, जंगलात राहायची, कुठे फुटपाथवर राहायची, तर तिचं एक स्थान असावं ज्याला मग आपण मंदिर म्हटलो, एक स्थान केलं ते पारटसिंगामध्ये आणि मग एका श्रीमंत माणसाने फार मोठं मंदिर बांधलं। तेव्हापासून वामनराव सातत्याने त्यांच्या भक्तीमध्ये लीन झाले, त्यांनी आपल्या आयुष्याचं एकच ध्येय ठेवलं की मला काहीच करायचं नाही, मला आईची सेवा करायची, येणाऱ्या भक्तांची काय अडचण आहे ती भागवायची आहे, त्यांच्या अन्नपाण्याची सोय करायची आहे, ती कशी होऊ शकेल याच्याकडे लक्ष टाकत टाकत तो आयुष्यभर वामनराव आईसोबत राहिलेला असं ते पात्र आहे।